नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। असं आहे की जिथे जाऊन त्यांनी ही शपथ घेतली त्या शिवरायांनी आपल्या आईला सती जाऊ दिलं नव्हतं। तत्कालीन परिस्थितीत आईला किंवा आपल्या भगिनीला पतीच्या मृत्यूनंतर सती देण्याची प्रथा होती, ती प्रथा त्यांनी पहिल्यांदा मोडली। कर्मकांडाविरुद्ध पहिले राजे कोण उभे राहिले तर त्यांचं नाव शिवाजी महाराज होतं। त्यामुळे शिवाजी महाराजांना काय पसंत होतं तेच रायगडावरनं जाहीर व्हायला हवं होतं। तुम्हाला काय आवडतं आणि तुमच्या राजकारणाला काय हिताचं आहे आणि तुम्हाला कुठल्या सीटा जास्त निवडून येण्यासाठी कुठल्या धर्माची मदत होईल, तो धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म नव्हे। ज्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला नकार दिला, ज्यांनी शिवरायांच्या मस्तकावरती अंगठ्याने कुंकुम तिलक केलं, ते सांगणार आता। तत्कालीन धर्म म्हणजे शिवरायांना राज्याभिषेक नाकारणारा धर्म आम्ही स्वीकारायचा, जे शिवरायांना स्वधर्मीय मानलं नाही, ज्यांनी शाहू महाराजांना स्वधर्मीय कधी मानलं नाही, त्यांचा धर्म आम्ही स्वीकारायचा। लोक विचार करतील ना याच्यावर। पहिला प्रश्न उभा राहील की मग तुमच्या त्या धर्माने शिवरायांना राज्याभिषेक का नाकारला याचं स्पष्टीकरण पहिल्यांदा महाराष्ट्राला द्या, मग आम्ही ठरवू कुठल्या धर्माचं आचरण करायचं। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।